मागच्या 2 दिवसांमध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये आपल्याला प्रचंड गदारोळ झाल्याचं दिसून आलं. राज्यसभेमध्ये विशेष स्वरूपाचा गोंधळ झाला आणि काही खासदारांना व्यंकय्या नायडू यांनी निलंबित केलेलं आहे. आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे की संसदेच्या कामकाजाची जी काही पद्धत आहे त्याच्यामध्ये संसदेची प्रतिष्ठा राखणं आणि त्यानुसार कामकाज करणं हे आवश्यक आहे. हे जे खासदार आहेत ज्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे त्यांच्यावर कारवाई करण्याची शक्यता आहे. ते खासदार खरंच चुकले का हा एक महत्त्वाचा प्रश्न यानिमित्ताने चर्चेत आलेला आहे. या पार्श्वभूमीवर मला मुद्दाम सांगायचं आहे की 2005 कि 2006 11 मेंबर ऑफ पार्लमेंटना निलंबित करण्यात आलं होतं आणि कारण अत्यंत भयानक वास्तव दर्शवणारं होतं. कॅश फॉर क्वेरी असं म्हणून ते प्रकरण प्रसिद्ध आहे की संसदेमध्ये प्रश्न विचारायचा असेल तर काही खासदारांनी पैसे घेऊन आम्ही प्रश्न विचारतो अशा प्रकारचे व्यवहार केले होते आणि ते उघड झालं होतं. ज्याच्यामध्ये 5 बीजेपीचे खासदार होते, 1 राज्यसभेचे बीजेपीचे खासदार होते, 3 बीएसपीचे होते आणि 1 काँग्रेसचा सुद्धा खासदार होता. एवढी रसातळाला गेलेली जी नीतिमत्ता आहे ती पहिल्यांदाच अशा प्रकारे बघायला मिळाली. मला असं वाटतं की तेव्हाचं कारण हे अत्यंत संयुक्तिक होतं खासदारांवर कारवाई करण्यासाठी. सोमनाथ चॅटर्जी तेव्हा सभापती होते आणि अत्यंत निष्पक्षपणे ते कामकाज संसदेचं सांभाळत होते. संसदेची प्रतिष्ठा सतत पणाला लावणारे जे खासदार आहेत त्यांच्यावर नक्कीच कारवाई झाली पाहिजे. परंतु सध्या शेतमाल व्यापार संवर्धन व सुलभीकरण विधेयक हा एक कायदा आणि शेतकरी सक्षमीकरण व संरक्षण दर हमी करार विधेयक हा एक दुसरा कायदा. या 2 कायद्यांच्या संदर्भात जेव्हा विधेयक मांडण्यात येत होतं तेव्हा त्याच्यावर चर्चा घेतली पाहिजे अशी या काँग्रेसच्या आणि बाकी काही खासदारांची मागणी होती ज्यांच्यावर आता निलंबनाची तलवार आलेली आहे. तर मुळात संसदेचं कामकाज चालवत असताना महत्वाचे विधेयक हे सहमतीने चर्चेतून आणि चर्चेसाठी भरपूर पुरेसा वेळ देऊन नंतर बिल पास करणं आणि त्याचं कायद्यात रूपांतर करणं हे आवश्यक आहे. बहुमताच्या जोरावर संसदेमध्ये सुद्धा लोकशाहीला अडगळीत टाकायचं हे चुकीचं आहे आणि त्यामुळे व्यंकय्या नायडूंनी याच्याबद्दल विचार केला पाहिजे असं मला वाटतं की संसदेची प्रक्रियाच जर मुळात चुकीच्या पद्धतीने चालवण्यात येत असेल तर त्या चुकांबद्दल बोलताना झालेला गोंधळ हा चुकीचा समजायचा का हा आता एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. भारतीय संसद जिथे स्थापित आहे ते लोकसभा आणि राज्यसभेचं संसदेचं कार्यालय हे हा संविधानाचा किल्ला आहे असं म्हटलं पाहिजे. संविधानाच्या किल्ल्यावरच हमला करणारे, प्रक्रिया बाजूला ठेवून नीतिमत्तेच्या गोष्टी करणारे चुकीचे असू शकतात आणि त्यामुळे जसं आधी कॅश फॉर क्वेरीचं प्रकरण हे अत्यंत स्पष्टपणे संविधानाच्या संसदेच्या तरतुदीच्या आणि प्रतिष्ठेला हानी पोहोचणारं होतं तसं आताचं प्रकरण नाही हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे आणि त्यानुसारच कारवाई झाली पाहिजे. मला असं वाटतं की प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने वापरल्याचा निषेध करणाऱ्या खासदारांवर कोणत्याही प्रकारची कडक कारवाई करण्यात येऊ नये.